स्टार्टरची जोडणी करणार आहोत. सर्किट डायग्राम तुम्हाला फळ्यावरती दिलेला आहे, त्या सर्किट डायग्रामप्रमाणे आता जोडणी आपली कंप्लीट झालेली आहे. त्याच्यामध्ये एक कॉन्टॅक्टर आपण मेन कॉन्टॅक्टर, एक स्टार आणि एक डेल्टा घेतलेला आहे, आणि हा टायमर आहे, हा इलेक्ट्रॉनिक्स टायमर आहे. आता आपण ऑन पुश बटन दाबल्यानंतर पहिल्यांदा मेन कॉन्टॅक्टर आणि स्टार कॉन्टॅक्टर सुरू होईल. बटन दाब हां, आता दोन कॉन्टॅक्टर सुरू झाले, मोठी स्टारमध्ये सुरू झालेली. टायमरचा टायमिंग दिल्याप्रमाणे लगेच काय झालं, टायमर ऑपरेट झालं आणि मोटर डेल्टामध्ये पडलेली. कंट्रोल सर्किट सक्सेस झालं, आपल्याला पॉवर सर्किट माहिती आहे, त्यामुळं मोटरचं ऑटोमेशन झालेलं आहे स्टारमधून डेल्टामध्ये. म्हणजेच हा जो स्टार्टर तुम्ही तयार केलेला आहे हा आहे ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर. याच्यामध्ये मोटरला आपल्याला जाणीवपूर्वक डेल्टामध्ये टाकायची आवश्यकता नाही, टायमर हे काम करतो. आणि मग मोस्टली कम इंडस्ट्रीमध्ये जे स्टार्टर वापरले जातात ते कुठल्या प्रकारचे असतात, ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर. मग या कंट्रोल सर्किटचा जोडणीचा उपयोग तुम्हाला भविष्यामध्ये कोणत्या ठिकाणी होणार आहे, कंपनीमध्ये गेल्यानंतर जर एखादा ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टरमध्ये जर काही बिघाड निर्माण झाला तर त्याचं रिपेअरिंग करण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग होणार आहे. जोडणी अतिशय सोप्या पद्धतीने आणि सहजतेने तुम्ही केलेली आहे. ओके, व्हेरी गुड, धन्यवाद.